देखील मनापासून धन्यवाद आहे यानंतर मी काय काळ थांबतोय तुम्ही मात्र थांबू नका पात्रा श्री अष्टविनायक व्हिजन चषक आणि यानंतर ऐकत रहा, पिंपरी चिंचवड चा एक गोड आवाज अतिश नरवाल सरांना धन्यवाद धन्यवाद सुमी सर पुन्हा एकदा आपण पाहतोय दोन दगडे ताकदवर संघ म्हणजे या ठिकाणी भिडंत करत असताना दिसून येणार आहेत आपण पाहतोय एका बाजूला आहे इलेवन चॅलेंजर्स आढळे आणि त्यांना भिडंत देणार आहे टक्कर देणार आहे नायरा इलेव्हन वराळे संघ तर विनंती असेल दोन्ही संघाने एक एक अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या पंच देखील मैदानावरती पहा सज्ज झालेत मुख्य पंच आपण पाहतोय संजय भालेराव सर आहेत लेग स्क्वेअर पंच आहेत अजय आवळे सर त्याचप्रमाणे थर्ड थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहणार आहोत सागर बोध सर तर विनंती असेल एक एक अतिरिक्त खेळाडू आपण तत्पूर्वी पाठवून द्या लक्षात ठेवा मित्रांनो तुमच्या फलंदाने जर का कुठली दर्जेदार कामगिरी केली आणि त्याला नाव दिलं गेलं नाही तर ते कुठेतरी चुकीचं ठरेल त्याच्यामुळे विनंती आहे क्षेत्ररक्षण करणारा संघ एक अतिरिक्त खेळू पाठवा आणि फलंदाजी करणारा संघ देखील एक खेळाडू पाठवा आपण पाहतोय गोलंदाजी मार्ग सजवणार आहे गुड्डू सामना करण्यासाठी दोन तगडे ताकदवर मातबर फलंदाज एका बाजूला आपण पाहतोय सुमित आणि त्याला महत्वपूर्ण साथ देणार आहे तो विकास म्हणजे आपण पाहूया सुमित सुमित राजवडे आणि नॉन एंडला विकास जगदाळे पंचांचा इशारा नक्कीच आला लाइट प्ले खेळपट्टीचा अंदाज घेतला गेलाय जाऊया मैदानात पहिला चेंडू हलक्या हातीने टो लावला टो लावला नाही तर एक खंड खन, खणित चौकाराच्या मार्गाने चेंडू पेला चार धावा ठीके आपल्याचा भरपूर वापर कशा प्रकारे करावा त्यामुळे दर्शवून देतोय सुमित पुढचा चेंडू या ठिकाणी देखील मोठा प्रहार का पा करण्याचा प्रयत्न फासला गेलाय कमालीचा त्या ठिकाणी कौतुक करावं लागेल आपल्याला खेळूनच परंतु तितक्याच चित्त्याच्या चपळीने दोन्ही फलंदाजी ठिकाणी एक धाव एक धाव संख्या या सिंगलच्या माहितीने पाच होईल मागील सामना पाहिला आपण अतिशय दर्जेदार रोम रोमहर्षक आदेश ठाकूर यांची कमालीची फलंदाजी पाहायला मिळाली होती आणि इथे देखील पहा इथे चेंडू टोल आला नक्कीच लाँग ऑफचा खेळू चेंडूचा पार्टनर करून चेंडू, चेंडू अडवेल फेकेल तोपर्यंत एक धाव नक्कीच फोन काढली जाईल टाकले गेले तीन चेंडू धाव फलक सहा पुढचा चेंडू पहा कसा असेल नक्कीच या ठिकाणी एक हलकाचा फंबल डेडबॉल पंचानी घोषित केलाय पुढचा चेंडू पाहूया रिवाजचा प्रयत्न एक दर्जेदार पॉवरफुल ब्युटिफुल सक्सेसफुल माइंड ब्लोईंग प्रहार सरळ सरळ चेंडू पाचवलाय सीमा रेषा पार षटकार साधावा क्रिकेटचं सौंदर्य दर्शवणं नक्कीच रिव्हर्स इतचा षटकार आपल्याला पाहायला मिळाला पुढचा चेंडू इथे देखील पहा मिळेल खिलाडी के मस्तक पडदस्तक चार धावा फोर रन्स धन्यवाद पहा या ठिकाणी मागील चेंडूवरती नक्कीच षटकार आला होता या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला संघाची धावसंख्या झाली आहे सोळा आणि ते पुढे सरसावत नक्कीच फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न केला गेला दहा संधी निर्माण झाली होती परंतु फेटाळले गेले निर्धाव चेंडू डॉट डॉटबॉल पहिल्या नक्कीच षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या सोळा सोळा म्हटलं तर नक्कीच सर्व व्यक्तिमत्व आजच्या समोर संत ज्ञानेश्वर माऊली येतील कारण वयवर्ष सोळा असताना त्यांनी जगाला पसायदान दिलं मला वाटत नाही की या पूर्ण परिसरामध्ये अगदी कुठलीही व्यक्ती असेल की पसायदान वाचल्याशिवाय आपण लहानाचे मोठे झालो असो नवीन गोलंदाज पाहतो गोलंदाजी मार्केट सज्ज होणार आहे त्या गोलंदाजाचं नाव आहे सुमित पवार एक महत्वाची गोष्ट नक्कीच सांगायची असेल तर स्वतःची जरा तब्येत बरी नाहीये तरी पण संघासाठी पहा शंभर टक्के देण्यासाठी हा खेळाडू हजर झाला महत्वपूर्ण साथ जी नक्कीच गोलंदाज या सुमित पवारने आपल्या नक्कीच खांद्यावरती जबाबदारी घेतली आहे संघाला साथ देण्याची गरज आहे फलंदाज पुण्याचा सज्ज आहे पहा विकास सोळा आणि इथे पा यू मिस आय विल बी डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉइंग फल बाद पहा मित्रांनो याला म्हणतात जबाब जव, जबाबदारी जेव्हा खांद्यावर येते तेव्हा प्रत्येक व्यक्ती ती पार पाडावी लागते कारण जबाबदारी अशा प्रकारची टॉनिक आहे राहुल सर जबाबदारी नावी नावाचा जोपर्यंत तुम्ही टॉनिक घेणार नाही तोपर्यंत तुम्ही जबाबदारी नक्कीच घेण्याच्या लायक होणार नाही कारण जबाबदारी एक दर्जेदार कशा प्रकारे पार पाडावं ते सुमित पवारने आम्हाला दाखवलंय पहा अतिशय काल जेव्हा हा व्यक्ती मला भेटला अतिशय सुदृढ होता ठीक होता पण संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्की त्याला थोडासा विकनेस आला आजारी असताना देखील पहा पहिल्याच चेंडूवरती विकेट कारण साथ या ठिकाणी महत्वाची दिली गेली आहे आता साथीबद्दल जर का नक्कीच बोलाय झालं अखंड महाराष्ट्राचा कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची आज आपण या ठिकाणी थाटामाटामध्ये नक्की जयंती साजरी केली स्वराज्य घडवले शिवबानी मावळे होते साथीला गर्व कधी नाही जातीचा कारण अभिमान आहे या मातीचा पुढचा फलंदाज नक्की जो मैदानावरती सज्ज होईल त्या फलंदाजाचं नाव आहे महेंद्रा महेंद्र येवले सज्ज झाला पहा स्ट्राईक एंडवरती पहिला चेंडू दर्जेदार फर्निचर डिस्टॉइंड डिलिव्हरी जी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली म्हणजे प्रश्न असा पडला आहे आजारी असताना हा खेळाडू अशा प्रकारची गोलंदाजी करतोय अगदी तंदुरुस्त असाल तर मला वाटतं हा खेळाडू यष्ट्यात तोडून टाकेल मोडून टाकेल पुढचा चेंडू पाहूया सुमित टू महिंद्रा इथे चेंडू दर्जेदार चेंडू दर्जेदार अचूक टप्प्याचा मारा केला, केला गेला या ठिकाणी सुमित पवार निर्धाव चेंडू डॉट बॉल सलग दोन चेंडू या ठिकाणी निर्धाव आहेत नवसंख्या नक्की सोळावरती स्थिर एक बळीची टाळी आली आहे इथे मोठा प्रहार मोठा प्रहार मोठा प्रहार एक टप्पा घेऊन पहा चेंडू मारायला प्रेक्षकांसोबत सुंदर सुंदर गोड गप्पा चौकार चार धावा चौकाराला संघ संख्या ट्वेंटी टू झिरो वीस झाली मैदानाच्या आतमध्ये पहा पुन्हा एकदा गोलंदिराचे होणार आहे सुमित पवार आणि इथे कम बॅक पहा कम सुरेख दर्जेदार निर्धाव चेंडू डॉटबॉल या ठिकाणी पाहायला मिळाला या ठिकाणी देखील पहा फलंदाजाला जैसे थे चौकर तुमच्याकडे जर का असेल ना तर माझ्याकडे नेहमीच अचूक टप्प्याचे मारे असतात निर्धा चेंडूला डॉ बॉल पाच चेंडू झालेत अजून एक चेंडू आहे या ठिकाणी मोठा प्रहार केला गेला फटका मिस टाइम फटका फसला आणि इथे पहा खेळाडूच्या हातामध्ये जाऊन बसला फलंदाज बाद फिर एक बार बनेगी गेंदबाज की सरकार होगी विकेट की दरकार एक महत्वपूर्ण फलंदाज या ठिकाणी महेंद्र येवलेला देखील माघारी पडतावं लागत आहे कौतुक कळलं लागेल सुमित पवार याचं संघाई धावसंख्या दोन षटकाच्या संपती नंतर ट्वेंटी टू झिरो वीस आणि नुकसान देखील झालंय दोन फलंदाजांचं नवीन फलंदाज जो मैदानावरती नक्कीच दाखल झालाय त्या फलंदाजाचं नाव शेखर साठे नक्कीच आज एक दर्जेदार महान दैवतांचा दिवस छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जी नक्की प्रत्येक घराघरामध्ये साजरी केली जाते कारण सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जितकं बोलावं तितकं कमी जेव्हा जेव्हा स्मरण करूया प्रत्येक व्यक्तिमात्र त्या ठिकाणी नक्की एक आणि एकच आवाज मनातून येईल जय शिवराय पहा गोलंदाज मला वाटतं या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होणार आहे गुड्डू गती परिवर्तन केला गेला के मोठा प्रार पहा अजून सुरू आहे एशियाऱ्याचं सुरू आहे शियाऱ्याचं सुरू आणि चेंडू आढळला जाईल अगदी आपण पाहतोय डी फायनलचा खेळाडू चेंडू आढळून फेकेल तोपर्यंत केवळ आणि केवळ एक धाव पळून काढली जाईल सिंगल आली संघाची धावसंख्या ट्वेंटी वन एकवीस धावा आपण पाहतोय सर्व मान्यवर देखील या ठिकाणी वेळातील वेळ काढून कमिटी मेंबर देखील वेळातील वेळ काढून सामन्याचा आनंद घेत आहेत सर्व प्रेक्षकांचे देखील या ठिकाणी तुडुंब गर्दी आणि ती चेंडू दर्जेदार चेंडू दर्जेदार अगदी खोल पद्धतीचा चेंडू नक्की या ठिकाणी पाहायला मिळाला निर्धा चेंडू बॉल आलाय या ठिकाणी की थोडस मला वाटतं यष्टीरक्षकाकडून कान मंत्र दिला गेला गोलंदाज गुड्डू याला यष्टीरक्षकाने त्यांच्या कानामध्ये काय म्हंटलं असेल कुठेतरी मला जाणवलं की आता गुड्डू तू घे संघासाठी एक गोड विकेटचा लड्डू पुढचा चेंडू पाहूया इथे पहा इथे पहा पुन्हा एकदा दर्जेदार अप्रतिम चेंडू फलंदाला नक्कीच कुठेतरी परिवर्तनाच्या जाळ्यामध्ये या ठिकाणी अडकवलं गेले जखडवलं गेले थांबवलं गेले बॉल कारण पहा दोन पॉईंट तीन चेडूंचा खेळ नक्कीच या ठिकाणी सुरू आहे धाव फलक एकवीस आणि मोठा प्रहार मोठा प्रहार या ठिकाणी प्रहार प्रहारा एक खणखणीत दर्जेदार षटकार साधावा धन्यवाद डीजे चेंडू आत्तापर्यंत झाले चला चेंडू मला वाटतं या ठिकाणी कम बॅक सॉरे कमबॅक ला देवा डॉट बॉल निर्धाव चेंडू पाच चेंडू टाकले गेलेत एक खणखणीत षटकार आलाय कुठेतरी कौतुक करावं गोल कारण पहिल्या चेंडूवरती नक्कीच एक धाव दिली होती त्याच्यानंतर सलग दोन चेंडू निर्धाव टाकले त्याच्यानंतर आला पहा चौथ्या चेंडूवरती षटकार आणि हा चेंडू निर्धाव पुढचा चेंडू शेवटचा कसा असेल आणि या ठिकाणी चेंडू दर्जेदार असेल निर्धाव चेंडू डॉट बॉल आलाय षटकाची समाप्ती असेल तीन षटकाच्या समाप्ती नंतर संघाची धावसंख्या ट्वेंटी सेवन सत्तावीस धावा दोन विकेटचे नक्कीच नुकसान गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्ग गोलंदाजाचं नाव असेल सुमित पवार आणि फिर एक इथे दर्जेदार चेंडू टाकला गेला चेंडूचा मारा कुठेतरी असावा अगदी पॉईंटचा खेडू चेंडूचा पार्टमर करेल आडवे फेकेल तोपर्यंत तो एक धाव या ठिकाणी नक्कीच पळून काढली जाईल खूप वेगाने नक्कीच बॅट या चेंडूवरती फिरवली गेली होती कुठेतरी हलकासा बॅटचा संपर्क होऊन तू चेंडू इथे मोठा प्रार मोठा प्रहार बॅट ची कळ इथे पहा काय करते परंतु फलंदाजाला वेळीच माघारी पडता गेले डॉडवा लागलाय निर्धाव चेंडू कौतुक कळलं गेल मित्रांनो खरंच या खेळाडूच अगदी तब्येत बरी नसताना आजारी असताना देखील या खेडून पहा संघासाठी एक दर्जेदार कार्य केलंय या ठिकाणी देखील फलंदाजाला फक्त आणि फक्त चकवा दिला गेलाय निर्धाव चेंडू टाळवॉल कारण आतापर्यंत मी म्हणेल की सुमितने पहा नऊ चेंडू टाकलेत दहावा केवळ खर्च केला पाच आणि दोन महत्वपूर्ण बळी टिपलेत पुढचा चेंडू पाहूया या ठिकाणी देखील वेगवेग आणि भन्नाट वेग, वेग, वेग डॉट बॉल पण पाहतोय मैदानामध्ये नक्की दोन सुमित एकमेकांसमोर आहेत परंतु ते दोन सुमित पाहायला गेलं तर एक गोलंदाज आहे आणि दुसरा सुमित आहे तो नॉन स्ट्राईक एंडला कारण कुठेतरी गोलंदाज सुमित पवार याच्याकडून दर्जेदार चेंडू टाकले जात आहेत निर्धव चेंडू आलाय अव्या पुढचा चेंडू हा चेंडू देखील

पहा नवीन फलंदाज उम्मीद की किरण घेऊन फलंदाज नाव देखील किरण जो मैदानाच्या आतमध्ये नक्कीच हजर झालाय दाखल झालाय पाहूया प्रकारे सामना करणार आहे सुमित पवार या खेळाडूचा गोलंदाजी दर्जेदार आणि इथे नक्कीच हलक्या तरी चेंडू टोळला आहे पहा ऑनचा खेळू चेंडूचा पाठमोरा करायला उचल फेकेल तोपर्यंत दोन धावाचा प्रयत्न नक्कीच फेटाळला जाईल सिंगल आली एका धावाच्या मैत्रिणी संघाची धावसंख्या होईल ट्वेंटी नाईन एकोणतीस धावा पहा एकदा मी सर्वांसाठी म्हणेल मित्रांनो सुमित पवार या गोलंदाजाचं कौतुक कळलं गेल टाकल्या गेल्यात फक्त आणि फक्त बारा चेंडू धावा खर्च केला सात सर्वात महत्वाचं म्हणजे करा सहा धावा खर्च केला तीन बळी टिपलेत टाळण्याचा गरज नक्की त्या खेळूसाठी झाला पाहिजे कारण आजारी आहे आजारी असताना असा खेळ आहे तर अगदी तंदुरुस्त आणि फिट असताना मला वाटतं हा चेंडू नाही तर हा आगीचे गोले टाकेल फलंदाजांसाठी मैदानाच्या आतमध्ये चार षटकांचा खेळ संपला संघाई धावसंख्या ट्वेंटी येणारे दोन चेंडू बारा, दोन बारा चेंडू कशा प्रकारे असतील गोलंदाजी मार्क सजवणारे गोलंदाज बॉलर्स नेम कळवा विशाल सामना करण्यासाठी नक्कीच किरण आणि सुमितची जोडी एका बाजूला आपण पाहतोय सात चे सात चेंडूमध्ये सतरावरती सुमित खेळतोय परंतु सुमितला अगदी स्ट्राईक पासून वंचित ठेवलं गेलं आणि मी म्हणेल विकेट घेणाऱ्यापेक्षा निर्धाव चेंडू टाकणारा गोलंदाज कधी श्रेष्ठ अरे ते देखील यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट फलंदाज बाद त्रिफळाची दहाव्या मैदानाच्या मध्ये पहा बळीची टाळी आली होती नवीन फलंदाज मैदानावरती सज्ज होईल सुनील आता डबल एस फॅक्टर नक्कीच मैदानामध्ये हजर आहे परंतु एका फलंदाजाला नक्कीच स्ट्राईक पासून स्ट्राईक पासून या ठिकाणी वंचित ठेवलं गेलं आणि बाद एक फलंदाज तू चल मी आय अशा प्रकारच्या या ठिकाणी कार्य पाहायला मिळते कारण थांबावं लागेल साथ निभवावी लागेल साथ दिली गेली तरच विरोधी संघावरती मात केली जाईल इथे चेंडू पहा इथे चेंडू पहा दर्जेदार टाकला गेला कुठेतरी चोरटी धाव पळून काढतील आगळे संघाचे दोन्ही भाव सिंगल आलेखबाईच्या स्वरूपामध्ये नक्कीच पंचांनी ठिकाणी कळवलं की एक धाव संघाच्या खात्यामध्ये डिपॉझिट करावी लागेल सिंगलच्या मध्ये संघाची धावसंख्या थर्टी थ्री झिरो लॉस ऑफ फोर विकेट्स मोठा प्रहार केला इथे पुन्हा एकदा पहा अलंगी कार्पेट चेंडू नक्कीच ऑन ऑनच्या खेळूच्या हातामध्ये जाऊन विसवला आहे आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील फेटाळला गेला आहे कमालीचा थ्रो अगदी चेंडूवरती चित्तेच्या तपणे वेगाने खेळू नक्कीच एक पाटमोर केला अडवला फेकला तोपर्यंत एका धावणीवरती नक्की दोन्ही फलंदाज संतुष्ट होतील आणि स्ट्राईकवर नवीन फलंदाज पहा सुनील नावाचा जो सज्ज होईल या ठिकाणी बॅट ची कड बॅट ची कड इथे स्वतः गोलंदाज जो चेंडूचा पाठपोर करून नक्कीच चेंडू अडवण्यासाठी धावून गेला तोपर्यंत एक धाव नक्कीच पळून काढली गेली सिंगल येईल सिंगलच्या मैत्री सांगायची धावसंख्या होईल थर्टी टू बत्तीस धावा संघाची धावसंख्या बत्तीस झाली आहे तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे दोन तगडे ताकदवर खेळाडू माझ्या नजरेसमोर येतील त्यापैकी एक आपण कोणीही मला सांगा की कोण असेल जर्सी क्रमांक परिधान करणारा थर्टी टू क्रमांकाचा खेळाडू या ठिकाणी नक्कीच पंचांचा आला आहे बॉल या ठिकाणी मोठा प्रहार पहा फसला गेलाय आणि अपील कुठेतरी पंचांकडे केली गेली परंतु लगेच या ठिकाणी विचार विनिमय वी... पंचांचा इशारा आला है। LBW आहे एलबी डब्ल्यू आहे की नाही चेक करा चला थर्ड अंपायर साठी मला वाटतं सागर सर या ठिकाणी उपलब्ध आहेत आतापर्यंत सांगायचं दसांग नक्की थर्टी टू आहे परंतु पाहूया तर शेखर सरांनी आपला विचारलं आहे स्कोअर का झाला थर्टी टू आपण सांगितला तर आपला प्रश्न त्यांच्यासाठीच असेल सर बत्तीस झाला आहे थोडंसं आमच्याकडे पहा आणि प्रश्नाचं उत्तर द्या आंतरराष्ट्रीय दर्जामध्ये थर्टी टू बत्तीसचा क्रमांक परिधान करणारा खेळाडू कोण असेल या ठिकाणी तुम्ही सर देखील थोडंसं मला वाटतं विचारविनिमय विचार पडलेत की हा माणूस काय करतो आहे कुठून आला आहे याच्या डोक्यामध्ये एवढे खेळाडूंचे जर्सी क्रमांक लक्षात आहेत नावं लक्षात आहेत आणि या ठिकाणी थर्ड अंपायरचा इशारा आला आहे नॉट आऊट तर सांगेल मी त्या खेळाडूचं नाव सुमित सर आणि शेखर सर त्या खेळाडूचं नाव आहे ग्लेन मॅक्सवेल <स्प्रेण> दरम्यानच्या काळामध्ये एक दर्जेदार महान व्यक्तिमत्व सुनील गडिरे सरांचं देखील या ठिकाणी आगमन झालं आहे त्याप्रमाणे आपण करूया त्या मान्यवरांचं नक्कीच हार्दिक स्वागत आणि विनंती करूया सर आपण मंचावरती स्थानापन्न व्हा स्पर्धेची शोभा वाढवा पंचांचाही इशार आला नॉट आऊट जाऊया पुन्हा एकदा महिन्यांच्या आतमध्ये पाच चेंडू टाकले गेले सुमित पवारसाठी सन्माननीय सचिन भाऊ चव्हाण यांच्याकडून देखील एकशे एक रुपयाचं पारदर्शक दिलं गेलं आहे आणि या ठिकाणी मी रक्कम बघणार नाही तर नक्कीच बक्षीस देणाऱ्या व्यक्तिमत्वाचं मन पाहिल अव्या मैदानाच्या आतमध्ये इथे मोठा प्राण सहजला आहे फटका सहजाला आहे पहा अल्लावंदी कार्पेट नक्की खेडू चेडूचा पाठमोरा करेल फेकेल तोपर्यंत तो एक धाव संघाच्या खात्यामध्ये डिपॉझिट केले जाईल सिंगल आली आहे मला वाटतं पाच षटकांचा खेळ संपेल संघाची धावसंख्या होईल थर्टी थ्री तेहतीस धावा येणारे पाहूया सहा चेंडू कशाप्रकारे असतील तेहतीस म्हटलं तर हार्दिक पांड्या सरांचा जर्सी क्रमांक तुम्हाला प्रमाणेच हार्ड हिटिंग या ठिकाणी करावं लागेल एक विनंती असेल की आपण नक्कीच घाई करायची मित्रांनो वेळ वाचवा या ठिकाणी मला वाटतं पंचांनी देखील कळवलंय छोटासा ड्रिंक्स ब्रेक असेल तत्पूर्वी एक महत्वाची सूचना असेल मित्रांनो पंचांना विचारल्याशिवाय कुठलाही खेळू मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करणार नाही जर का कमिटी आणि पंचांनी ठरवून आपल्याला कुठल्याही प्रकारचं नक्कीच दंड दिला पॅनल्टी दिली तर त्या पॅनल्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल पाच षटकांचा खेळ संपला आहे धावसंख्या थर्टी थ्री तेहतीस आणि आपण पाहतोय या ठिकाणी जे संघाला नुकसान झालंय ते चार फलंदाजांचं आहे पाहायला गेलं तर कुठेतरी एकंदरीत तीन चार पाच हे अंक नक्कीच आपल्याला धावफलकावरती फलकावरती पाहायला मिळतात थर्टी थ्री धावफलक झाले चार विकेट गेल्यात पाच षटक संपलेत शेवटचा अंतिम हाणामारीचं षटक आहे फक्त एक विनंती असेल मित्रांनो वेळ वाचवा कारण अजूनही आपल्याला दोन सामने खेळवायचे कारण मला असं वाटत सुमित सर की वेळ वाचवला तर खेळ दर्जेदार होईल आणि खेळ दर्जेदार झाला तर विजेत्या संघाकडून या ठिकाणी सर्वांना बेळ खायला मिळेल अंत्यमहामारी षटक एक निर्णायक षटक घेऊन आलाय गोलंदाज संघाचा उंच पुरा तगडा ताकदवान गोलंदाज ते गोलंदाजाचं नाव असेल विकी गोलंदाजाचं नाव जरी विकी असेल तर फलंदाजाने या ठिकाणी आपल्या संघाला चौकार आणि षटकऱ्यांची गोड चिक्की देखील या ठिकाणी द्यावी लागेल पाहूया कशा प्रकारे असेल या ठिकाणी आक्रमण मोठा प्रहार मोठा प्रहार केला गेला पहा या ठिकाणी अलावंदी कार्पेट पुन्हा एकदा लाँग वनचा खेळाडू चेंडूचा पाठमार करेल आडव्याला फेकेल तोपर्यंत तो, इथे ताळवेळेची कमी झाली आहे आणि एक सुंदर नेत्रदीपक थ्रोच्यामुळे मुळे बळी चीक ताळे आली पहा कौतुक कळला गेल सुमित्या खेळूचं पुन्हा एकदा Thank you. परतलं गेलं आणि नवीन फलंदाज जो मैदानाचा ताबा घेईल उमेश जो आणि या ठिकाणी स्ट्राईकला नक्की सुनील असेल नॉन स्ट्राईक येणार उमेश असेल कौतुक कळलं गेलं या ठिकाणी गोलंदाज आणखीन मला वाटतं उमेश स्ट्राईकला असणार आहे मोठा प्रहार केला गेला इथे पहा पुन्हा एकदा अलावधी कार्पेट मिड विकेटचा खेळू चेंडूचा पाठमोरा करेल आडवेल फेकेल तोपर्यंत केवळ आणि केवळ एका धाव्यांवरती तुम्हाला व्हावं लागेल संतुष्ट पण या ठिकाणी देखील आत्ताच जर का तुम्हाला एक धावबाजीचा घाव मिळाला तर कुठेतरी फलंदाजांना येणार काही चेंडूंचा पाठमोरा करण्यासाठी खेळपट्टीवरती थांबावं लागेल एक दर्जेदार सिंगल आलाय आहे संघाची धावसंख्या झाली आहे थर्टी फाईव्ह पस्तीस धावा पुढचा चेंडू इथे बॅटची चिकड घेतली असावी असं अपील केलं गेलं होतं परंतु पंचांचा निर्णय येईल पंचांचा निर्णय येणार आहे पंचांचा शराला नो no बॉल नक्कीच या ठिकाणी मला वाटतं जो जर बॉल कळवलाय तो साईड लाईनचा असावा नक्कीच संघाची धवसंख्या पहा थर्टी सिक्स छत्तीस आणि उघडा डोळे पहा नीट फल अंदाजासाठी एक दर्शनीय गिफ्ट आलाय फ्री हिट आता हिटचा चिडू आलाय नक्कीच अंत्यमहलामारीचा षटक आहे लायसन्स ओपन दिले गेलंय तुम्ही गाडी कुठेही चालवू शकता चेंडू नक्कीच वेगवान टाकला गेला चेंडू वेगवान टाकला गेला पंचांचा इशारा येईल लेक बाईच्या स्वरूपामध्ये नक्कीच एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल फ्रेडचा नक्कीच या ठिकाणी वापर केला गेला नाही आहे येणारे अजूनही तीन चेंडू शेष आहेत संघाची धावसंख्या थर्टी सेवन सदोतीस वरती स्थिर आहे हलक्यात आणि हा चेंडू देखील पहा टोला जाईल मला वाटतं इथे काहीतरी गडबड झाली आहे इथे दोन धावा पळून काढल्या गेल्यात तिसरीचा प्रयत्न पेटाला जाईल नकारला जाईल हा संघाची धावसंख्या एकोणचाळीस पाच विकेटचं नक्की नुकसान झालं आहे परंतु येणाऱ्या दोन चेंडूमध्ये फलंदाजा नक्की निर्धार असेल उमेशचा की मोठमोठे प्रहार आपल्या संघासाठी नक्की जमा केले पाहिजेत येला मोठा प्रहार पहा इथे खेळाडू के मस्तक पर मिलेगी हेलो फोर्टी फाईव्ह पंचेचाळीस झाली आहे एक चेंडू शेशे कसे पर... चे यावा कशे येऊ हो द्या धावा येणं महत्वाचं आहे देर आहे दुरुस्त आहे पुढचा चेंडू ठिकाणी मोठा प्रहार सजाला चेंडू हवे चेंडू हवेत आणि इथे पहा झेल सुटलाय अगदी नक्की झेलाची संधी निर्माण झाली होती परंतु दोन धावा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी फेटाळला जाईल जर का तुम्ही पळून काढता दुसरी धाव तर मी देईल तुम्हाला धाव घाव फलंदाज रनआउटच्या रूपामध्ये नक्कीच बाद होता असं ना पाहायला म्हणाला सिंगल आली आहे संघाची धावसंख्या फोर्टी सिक्स शेहेचाळीस धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात फोर्टी सेवन सत्तेचाळीस धावा एक विनंती असेल आपण सर्व खेळाडू अगदी लाईनअपमध्ये मैदानाच्या बाहेर या गया। क्या जीता है? देखो माय इलेवन सर्कल पर टीम बनाओ और शान से अस्सी हुई जीतो इस खेल में आदत लगना या आर्थिक जोखिम संभव है जिम्मेदारी से खेलें 19 ओवर की समाप्ति। क्या? पर... क्या जीता सर्कल पे टीम शान शांत एसयूवी जीतो इस खेल में आदत लगना या आर्थिक जोखिम संभव है जिम्मेदारी से खेलें। बापू दिनकर कातळे संस्थापक अध्यक्ष संकल्प सोशल फाउंडेशन श्री बापू दिनकर कातळे संस्थापक अध्यक्ष संकल्प सोशल फाउंडेशन क्या जीता देखो माई इलेवन सर्कल पे टीम बनाओ और शान से अस्सी में जीतो इस खेल में आदत लगना या आर्थिक जोखिम संभव है जिम्मेदारी से खेलें। 19 उन्नीस ओवर की समाप्ति। तो। क्या जीता माई इलेवन सर्कल पे टीम बनाओ शांत से एसयूवी जीतो इस खेल में आदत लगना या आर्थिक जोखिम संभव है जिम्मेदारी से खेलें श्री बापू दिनकर कातळे संस्थापक अध्यक्ष संकल्प सोशल फाउंडेशन <दिक्षा> श्री बापू दिनकर कातळे संस्थापक अध्यक्ष संकल्प सोशल फाउंडेशन <दिक्षा> छोट्या आमच्या खेळाडूंचं आणि मावळचं फ्युचरचं आगमन झालेलं आहे आदिराज राऊत आता हे आदिराज नाव कोण आहे आधी सांगता येणार नाही परंतु छोटा जे बी म्हणलं ना सर्वजण समधील कोण आहे मॅच कडे तुम्हाला घेऊन जाईल पहिल्या डब्या ते संपलेला आहे स्कोर कार्डवरती आपण पाहतोय धाफलकावरती दाबाज्या इथे नोंदवले गेलेल्या आहेत त्या सेहेचाळीस जावा सत्तेचाळीस जावा इथे बनवायच्या आहेत गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुमित राजीवडे गुड्डू आणि दुसऱ्या बाजूला रमेश सेहेचाळीस झाल्यात सत्तेचाळीस बनवायच्या आहेत श्री अश्विनायक भिजन चषक आपण इथे पाहतोय भव्य दिव्य डे नाईट असणारी ही टुर्नामेंट आज स्पर्धेचा आपण जर पाहिले गेलं तर इथे असणारा हा तिसरा दिवस आहे प्रकाश धोतातील असणारी ही एक खूप मोठी जननी एक खूप मोठी पर्वणी तुमच्या आमच्या भेटीला खऱ्या अर्थानं श्री व्हिजन विजन टीमने आणलेली आहे दुसऱ्या बाबाला सुरुवात पहिला बॉल पहिला चेंडू स्ट्राईक ऑन गुडू सर्व पॅटने फटका ते खेळून काढलाय डिफेन्स केलेला चेंडू इथे मैदानामध्ये आपण पाहतोय त्यानंतर घेतलेली एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाचं खातं इथे उघडलं जाईल यावेळी हा चेंडू आपण पाहतोय ते अशामध्ये डॉट धावल घेते स्थिर असणार आहे कुरकाडावरती मी पुण्यात तुम्हाला घेऊन जाईल एक धाव धावल कवर आहे निंकूबाई मल्होत्रा खऱ्या अर्थन यांनी खूप मोठी कष्ट या स्पर्धेसाठी घेतलेले आहेत विल्सन सर असतील विमल कॉल सर आहेत त्यानंतर पट्टा ग्रुपचे सर्व सदस्य हा चेंडू भन्नाट वेगळं जाणारा चेंडू डॉट सुमित राजवडे इथे पाया मध्ये गोलंदाजी मार्गावरती कामगिरी करतोय धावसंख्या इथे कमी आहे परंतु ह्या धावा इथे लढण्यासाठी देखील बुरेश आहेत उद्या मात्र यजमान संघ उद्या घरचा संघ या मैदानावरती उतरणार आहे श्री अष्टविनायक विजन उद्या सोनू वाल्मिकीचा खेळ पाहायला मिळेल उद्या रफ्तारकाराच्या टुन्नूचा वेग या मैदानावरती पाहायला मिळेल ओहो यावेळी चेंडू पाहिजे चे पुन्हा एकदा भन्नाट वेगानं जरा चेंडू टॉट उद्या मोहन बोत यांचं नेतृत्व मयूर दांगट यांची कॅप्टन्सी उद्या देवाकामीची फिरकी आणि उद्या रोहित पवारचा वेगाचा मारा कदाचित उद्याची स्ट्रॅटर्जी आतापासून सुरू झाली आहे टीम मिटिंग सुरू आहे जव्या मॅच कडे पुन्हा त्या गोलंदाजी मार्ग गोलंदाज तयार आहे हा चेंडू पुन्हा एकदा भन्नाट वेगळण्यात जाणारा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही चेंडू पूर्ण बने डॉट धाव फलक इथे मैदानाच्या मध्ये स्थिर आहे सुमित पवार मैदानामध्ये सांगत असेल दा धावा जरी इथे कमी असतील ना परंतु ह्या धावा इथे लढण्यासाठी पुरेश आहेत माफ करा सुमित राजुडे हा चेंडू पुन्हा एकदा वाह काय गोलंदाजी केली आहे सुमित साठे टाळ्या होणार आहेत कारण अवघ्या एका धावेचं षटक मात्र त्याने संपवलंय पहिल्या चेंडू वरती सिंगल आली त्यानंतरचे मात्र पहा लागोपाठचे पाच चेंडू इथे डॉट षटक क्रमांक मैदानामध्ये पाहायचंय संपेल पहिलं एक षटकाचा खेळ इथे संपला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धाफलकावरती धावा इथे नोंदवले गेले ते एक धावसंख्या इथे कमी आहे लढण्यासाठी पुरेश आहेत आणि या मानसिकतेने उतरलेला संघ आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय जो संघ आहे ना तो संघ इलेव्हन चॅलेंजर्स आढले आता यातील जो संघ इथे जिंकणार आहे तो संघ स्वराज्य स्पोर्टला उरसे या संघासमोर भिडताना पाहायला मिळेल आज आपण पाहत असतो की असं म्हटलं जातं अपयशी यशाची पहिली पायरी आहे जोपर्यंत आपण अपय स्वीकारणार नाही तोपर्यंत आपल्याला यशही मिळणार नाही जोपर्यंत तुम्ही अपयश स्वीकारत नाही ना तोपर्यंत ना ना ना, तुम्हाला तो यशाची किंमतही कळत नाही गोलंदाजची मार्कवरती गोलंदाज अमित हाताचा गोलंदाज आहे स्ट्राईकवरती आपण इथे मैदानामध्ये पाहतोय गुड्डू पहिल्या चेंडूवरती त्याने सिंगल घेतली परंतु रमेशने मात्र पाच चेंडू डॉट खेळले एक धाव धाव फुलकावर आहे गोलंदाज तयार आहे पुन्हा पाहायचं मैदानासमध्ये अमित हा चेंडू पुण्यात अगदी अलक्यात चेंडू खेळून काढला जाईल मिड ऑफचा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय विकास चेंडू ते कव्हर करतोय त्यानंतर आलेली एक सिंगल आहे एका सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या पण पाहतोय पोहोचेल कावरती दोन धावा आज सुमित पवार खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर आज थोडासा दुखापत आहे आज सुमित पवारची ती एनर्जी पॉवर आपल्याला पाहायला मिळणार नाहीये तरी देखील क्रिकेटचं वेळ संघावरती असणारं त्याचं प्रेम कारण जेव्हा आपल्या अंगा खांद्यावरती आपल्या गावाची नावाची जर्सी येते ना तेव्हा एक वेगळी ऊर्जा आ हो वाडा कॅच नाईस स्कॉट फलंदाजबाद षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती असताना एक चांगला झेल मैदानामध्ये पाहायला मिळाला दोन धावा धाबलकावरती आहेत षटक क्रमांक आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय अगदी दुसरं षटक इथे प्रगतीपथावरती असताना खऱ्या अर्थानं देवा कामी निहाल त्याचबरोबर रोहित स्टेजवरती खऱ्या अर्थानं खूप सारी स्ट्रॅटर्जी कदाचित उदायची जी सुरू आहे आणि खऱ्या अर्थानं सुशील दादा माणूस असा आहे ना माणसाच्या मनाप्रमाणे सर्व काही गोष्टी होत नाही तुम्ही चांगले वागला तरी देखील तुम्ही वाईट आहे तुम्ही वाईटही वागला तरी देखील तुम्ही वाईटच आहे म्हणजे माणसाच्या मनाप्रमाणे वागला तर चांगला माणसाच्या मनाविरोधच वागला तर वाईट काही वेळा विचार करतो आपण आपला सामना हारायचा नाही आपल्याला पराभूत व्हायचं नाही पण केव्हा केव्हा पराभूत स्वीकारावा लागतो म्हणजे माणसाच्या मनाप्रमाणे सर्व काही होऊ शकत नाही शॉर्टपी चेंड होता आडव्या पट्ट्याने इथे काढला जाईल क्षेत्ररक्षक शेतरक्षेंड ते कव्हर करतोय फेकी इथे पाहायला मिळाली तोपर्यंत आलेली सिंगल आता सर्वच आपल्या काही मनाप्रमाणे असतं तर बऱ्याच जणांनी विचार केला असता एवढा मोठा समुद्र आहे ना तो खारा समुद्र आहे कोणी सहज म्हणला असेल की हा समुद्र ना हा गोड पाण्याचा व्हावा म्हणजे विचार करायला काय हरकत आहे यावेळी पहा पुढे सरसाठ निघून काढला मिड आपच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेश्रा पलीकडे फोर रन चौकार यावेळी चौकार इथे मैदानाच्या मध्ये त्यांना पाहायला मिळाला या पा, चौकाराच्या मदतीने संघाची संख्या पुढे जाऊन पोहोचणार धाबलकावरती धावा ज्या त्या सात धावा सेवन रन गुड्डूच्या बॅटमधून इथे आलेला चौकार आहे नवीन फलंदाज जर आपण मैदानामध्ये पाहिले गेले तर सुमित ढगे नवीन फलंदाज मैदानात नॉश्राईकेडला असणार आहे स्ट्राईक वरती आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये असणारा गुड्डू अमित वरती मात्र थोडासा इथे आक्रमण चढवलेला हल्ला चढवलाय बऱ्याच वेळ आपण अशी एखादी दुर्घटना घडली तर आपल्याला वाटतं की ही दुर्घटना आपल्याला व्हायला नवी नको हवी ती ते नसतं तर बरं झालं असतं म्हणजे जा बरंच काही माणसाच्या मनाच्या विरोधात उघडत था। असतं हा छेटू पर्यंत मिड विकेटला खेळून काढला जाईल क्षेत्रक्षक पण पाहतोय त्याच्या कवर करेल त्यानंतर मैदानाच्या मध्ये घेतलेली एक सिंगल आहे आमच्या सोनूबाईंचा नेहमी एक प्रयत्न असतो की प्रत्येकासोबत प्रेमाने वागा प्रेमाने बोला आणि जग प्रेमळ करा हे कलयुग आहे एक सिंगल आली आठ धावा धाबलकावरती सुमित ढगे आता पाहिजे मैदानामध्ये ऑन तयार असेल उजव्यातनं मारा करतोय तो आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये अमित अबाप करा मारा करतोय शॉर्ट पी चेंडू होता आई यावळी पाहिजे एक्स्ट्रा मध्ये चेंडू खेळून काढला जाईल चेंडू पडला थोडीशी दिशा बदलली क्षेत्ररक्षक तैनात आहे ओहो फेकी जबरदस्त अचूक फेकी वाह कौतुक करावा लागेल तिथे सुनीलच षटक क्रमांक मैदानामध्ये संपलं गेले दुसरं दोन षटकांचा खेळ संपला धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या नऊ धावा असं म्हटलं होतं की हिंदीमध्ये खूप कवी एक चांगल्या कवीने रचना केलेली आहे की समंदर सारे शराब होते तो सोचो कितना बवाल होता हकीकत सारे ख्वाब होते तो सोचो कितना बवाल होता शेवटचे चोवीस चेंडू जिंकण्यासाठी अडोतीस धावेची गरज सोनूबाई किसी के दिल में क्या चुपाय ये तो बस खुदाही जाणताय दिल अगर बेनकाब होते तो सोचो कितना बवाल होता नऊ धावा धाबोल कवर आहे शेवटचे चोवीस बॉल अडोतीस धाव्यांची गरज आहे ठीक खामोशी हमारी फितरत थी खामोशी आमारी फितरत में।, में बरसो निप गई लोगों से अगर हमारे जवाब होते तो सोचो कितना बवाल होता मोहन भाई हम तो अच्छे हैं लेकिन लोगों के नजर में सदा बुरे रहे हम तो अच्छे है, लोगों की नजरों में सदा बुरे रहे सच में हम इतने खराब होते तो सोचो कितना बावाल होता शेवटचे चोवीस बॉल जिंकण्यासाठी अडोतीस धावीची गरज सुमित राजुडे गोलंदाजी मार्कवरती आलाय स्ट्राईक वरती आपण पाहतोय सुमित ढगे प्रयत्न करावे लागणार आहेत चोवीस चेंडू अडोतीस बॉलचा संपर्क नाही चेंडू डॉट स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतो ज्यांचं नुकतंच शुभात्म झालेलं आहे आदरणीय प्रमोदबाई पोल या शिकणे उपस्थित होत आहेत त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत हार्दिक असं स्वागत आहे त्याचबरोबर ज्यांचं आमच्यावरती नितांत प्रेम राहिले आमचे सचिन जाधव सरांचं आगमन झालंय सरांचं देखील मनपूर्वक स्वागत हार्दिक असं स्वागत आहे हा चेंडू पुन्हा धापायचा यावेळी मैदानाच्या मदत दोन धाव्यांच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड अकरा धावा इलेव्हन रन एक और एक ग्यारा अकरा धावा धाबल का बर आहेत बावीस चेंडू शिल्लक राहिलेत छत्तीस धावा इथे बनवायचे आहेत एक दोन मोठे फटके सागर सर या संघाचा आहे ना खऱ्या तर प्रेशर रिलीज करणार आहे तो मोठा फटका कोणाच्या बॅट मधून येईल हे देखील पाहणं अपेक्षित आहे वेळ वाचवायचा आहे गोलंदाज यार ओ पुन्हा एकदा पाहिजे यावेळी काहीसा खाली रडलेला चेंडू परंतु संजय वालीराव सर आपण पाहता शिकडे कळवत आहेत की हा चेंडू ते वाईट आहे अवांतर धावे ते मैदानाच्या मध्ये आली आणि या आवांतर धाव्याच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण ते पाहिले गेलं तर पुढे जाऊन पोहोचेल स्कोरकार्डवरती बारा धाबा ज्या धाबलकावरती धाबा इथे नोंदवले गेलेला आहे कुठलंही क्षेत्र असू द्या कुठलाही संघ असू द्या माणूस संघर्षाशिवाय तयार होऊ शकत नाही संघर्षाशिवाय घडवू शकत नाही अपयशाशिवाय काय शिवाय तो तयार होऊ शकत नाही विल्सन सरांसोबत ताल विमल कॉल सरांसोबत थोडीशी चर्चा झाली ज्यावेळेस सहा शेंडू मध्ये सहा धाबा झाल्या नाही ना त्यांनी देखील सांगितलं काही हरकत नाही अपयशातून माणूस तयार होतो त्यांनी सांगितलं की आम्ही तब्बल एकवीस ते बावीस वेळा क्वार्टर मध्ये पराभूत झालेलो आहोत परंतु आज आमचा एक दादा संघ आहे यावेळी मोठा फटका खेळला मिडवी खेळला षटकारू षटकार इथे मैदानाच्या मध्ये आला सुमि मधून बॅटमधून पाहतोय आलेला षटकार स्कोर कार्ड अठरा धावा धावलकावरती आहेत हे करावं लागणार आहे तुम्हाला एक आवर्जून नक्कीच किस्सा सांगेल स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतो ज्यांचं नृतो शिवागमन झालेलं आहे अदरणीय असं म्हटलं होतं की पुत्र असा सहावा गोंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा निहाल आता त्यांचे पिताश्री आदरणीय अनिलजी तुसामळ साहेबांचं आगमन झालेलं आहे साहेबांचं मी मनपूर्वक स्वागत करेल हार्दिक असं स्वागत करेल खऱ्या अर्थान सर मी तुमचं मनापासून स्पेशली धन्यवाद व्यक्त करेल की आपला मुलगा क्रिकेट खेळतोय बऱ्याच जणांच्या वडिलांचे घरातल्यांचे गैरसमज आहेत क्रिकेटमध्ये लाईफ नाही परंतु क्रिकेटमध्ये क्रिकेट करिअर आहे आणि असे आई वडील जर एखाद्या खेळाडूच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असतील ना तर आपला खेळाडू चांगला खेळाडू तयार होऊ शकतो हा चेंडू अगदी अलक्यातून खेळून काढला जाईल इथे पाहिजे मैदानामध्ये खूप दूरवरती आहे एक सिंगल इथे आली दुसऱ्या धाबेचा प्रयत्न म्हणून पाहतो मैदानावर होईल का नकार जो मैदान मैदानामध्ये कळवला एक सिंगल संघाची धावसंख्या एका धाव्याच्या मदतीने वीस वीस धावा धाबल कावर आहेत गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहे हा चेंडू पाहिजे मैदानामध्ये अगदी आडव्या पट्ट्या चिडखिल काढला जाईल मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तैनात असणार आहे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय ते चिंडू ते मैदानाच्या मध्ये कव्हर करेल त्यानंतर गुन्हा आपण पाहतो मैदानाच्या मध्ये घेतलेली एक सिंगल आहे आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पोहोचले धाफलक्यावरती एकवीस धावा तीन षटकांचा खेळ संपलेला आहे शेवटचे अठरा चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी सव्वीस धावेची गरज आहे अठरा गेंदे जीतने के लिए अभी भी केली अभिबी की जरूरत अनिल साहेबांसोबत काल थोडीशी चर्चा झाली नेहमी चर्चा होत असते किती नेहमी सांगतात की मी निहालवरती प्रचंड खुश आहे आज माझी ओळख क्रिकेटमध्ये जर पाहिलं गेलं तर निहालमुळे मला ओळखलं जातं एखाद्या वडिलांना याच्यापेक्षा अभिमानापेक्षा अजून दुसरी गोष्ट काय हवी आहे बरोबर ना विल्सन सर आपल्या मुला मुलामुळे जर आपल्याला ओळख निर्माण होत असेल तर आपल्या मुलाकडून अजून आपण काय अपेक्षा ठेवावी बाप म्हणून जी जबाबदारी संपूर्ण अनिल साहेबांनी पार पाडलेली आहे आईंवरती अनेक का लेखकांनी मात्र लेख लिहिलेले आहेत परंतु वडिलांबद्दल कोणी बोलायला तयार नाही वडील किती कसे घेतात त्याबद्दल आपण चर्चा करूया जाऊया मॅच कडे शेवटचे अठरा बॉल जिंकण्यासाठी सव्वीस दहावींची गरज आहे स्वरेशच्या निमित्ताने पण पाहतो या स्पर्धेचा सपोर्ट सिस्टम त्यांच्या माध्यमातून करतात आणि या स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान आहे अदनीय मिंकू मल्होत्रा सरांचं यशने आगमन झालेलं आहे बाईंचं देखील मी मनपूर्वक स्वागत करेल हार्दिक असं स्वागत करेल त्यांना विनंती करेल साहेब आपण व्यासपीठावर या आपलं मनपूर्वक स्वागत आहे आपल्यासारखे दिलदार व्यक्तिमत्व पुढे येतात आणि या खेळाडूसाठी भव्य दिव्य व्यासपीठ उभं राहतं हा चेंडू पहिला चेंडू डॉट विकास जगदाळे संघर्ष करावा लागणार बडा संघर्ष हो का ना उत्तनीही शानदार जीत होगी कारण जिंदगी का जीना आसान नाही होता बिना संघर्ष कोही महान नाही होता जब तक चोट नाही पडती थोडी की पत्थर पर तब तक पत्थर भी भगवान नाही होता शेवटचे सतरा चेंडू सव्वीस धाव्यांची गरज हा चेंडू अगदी आपण पाहतो कट केला डी पॉईंट मध्ये शेतरक्षक पाहिजे खूप दूरवरती असणारे पाहता पाहता चेंडू सिमारेच्या अगदी बाहेर पोहोचला फॉर रन चौकार आगमन झालेलं आहे डी स्पोर्ट्स त्यांच्या माध्यमातून पाहतो या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाउंड्री लाईन्स आपण या मैदानावरती पाहतोय असे आमचे सहकारी जिवलक मित्र आदरणीय संकेत दाभाडे यांचा क्षण आगमन झालेला आहे गणेश राऊत गणेश भाऊ कुठं असतील विनंती असणार आहे आपण संभाजी भाऊंशी संपर्क साधायचा सा, आहे गणेश राऊत या दरम्यान पाहिजे वाडा शॉट आणि झेल इथे सुटला त्याकडे डीजे थँक्यू मैदानामध्ये झेलबाची संधी होती प्रयत्न सुरक्षा मिळाला सुमित कडून परंतु इथे चुकी मैदानामध्ये होताना पाहायला मिळाली संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल सत्तावीस धावा धाबलकावरती आहेत शेवटच्या पण पाहतोय मैदानामध्ये पंधरा चेंडू शिल्लक आहेत वीस धाव्यांची गरज आहे संघर्ष करावा लागणार आहे त्याचबरोबर आमचे पाहतोय श्रीनाथ नायडू हे देखील आपण पाहते उपस्थित आहे त्यांचं देखील मात्र मनपूर्वक स्वागत आहे विकास जगदळी गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या बाजूला सुमित ढगे त्यानंतर आपण पाहतोय गुड्डू सुमित ढगे शायकंत या यावली मिड विकेट फ्लॅटेड फ्लॅटेड षटकार आणि मिड विकेटला शट आला विकास पुन्हा पाहिचा तयार आहे हा चंडू पळ पायचे बॅटने टॉपे घेतलाय मिस्टर फटका चेंडू हवे झेल इथे होणार का ओहो झेल सुटला या मैदानावरती एक रेकॉर्ड आहे एकाच मॅच मध्ये आंधरमौळ संघाने सात कॅच सोडलेत हाच पहिला सुटलाय दोन धावा इथे मैदानामध्ये त्यांना पाहायला मिळतील दोन धाव्यांच्या मदतीने पस्तीस धावा धावलकावरती आहेत शेवटचे तेरा चेंडू जिंकण्यासाठी बारा धाव्यांची गरज आहे तेरा चेंडू आणि बारा धावींची गरज गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार आपण पाहतोय पुन्हा मैदानाच्या मध्ये विकास स्ट्राईक वरती सुमित ढगे यावेळी पास सुमित छोटा रिचार्ज बडा टॉक शटकार! शटकार बारा आठ चेंडू आता शिल्लक राहिलेत जिंकण्यासाठी सहा धाबींची गरज आहे आयुष्यामध्ये प्रत्येक जण प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये तरबेज असतो कोणी बोलण्यामध्ये तरबेज आहे कोणी गोलंदाजीमध्ये आहे कोणी फलंदाजीमध्ये आहे आमचे अमिजी भुजबळ टेक्निशियन म्हणून मात्र खूप मोठे तरबेज आहेत त्याचबरोबर ओ हो हो आणि ते सामना संपवलाय गुड्डूने सामना संपवलाय षटकाराने इथे नायरा इलेव्हन संघ मात्र बाजी मारतोय अभिनंदन आहे राहिले वाटी विकास 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 मॅन ऑफ द मॅच आणि त्याचबरोबर टॉस नायरा इलेवन वराळे विरुद्ध स्वराज्य स्फोटलं बुरसे इलेव्हन चॅलेंजर क्लब आडले संघ तुमचं देखील अभिनंदन आहे कौतुक आहे धन्यवाद आहे तुमच्याकडूनही चांगला खेळ आज आम्हाला या मैदानावरती पाहायला मिळाला चला नायरा इलेव्हन विरुद्ध स्वराज्य स्फोट बुरसे दोन्ही संघाच्या विनंती आपण टॉस टॉससाठी यायचं आहे आणि या सामन्याचा टॉस करतील अशोक सरक यांच्या शुभास्थेपन या सामन्याचा टॉस करणार आहे आणि मॅन ऑफ द मॅच खऱ्या अर्थानं कौतुक करेल सुमित ढगेच काय बॅटिंग केली सुमितने तेरा मध्ये बत्तीस धावा त्याने बनवल्या परंतु मॅन ऑफ द मॅच हा किदाब जाईल दोन षटकांमध्ये अवघ्या सहा धावा तीन विकेट मिळवणारा सुमित पवार ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच थँक्यू डिझे डीजे आहे डीजे आहे एक मिनिट सुनीलजी गडेरे यांच्या शुभास्ते आपण या सामन्याचा मॅराद मॅच चा खिताब देतोय मी सुमितला विनंती करेल सुमित आपण मॅराथॉ मॅच चा खिताब घेण्यासाठी याच्याकडे यायचं आहे आणि त्यांना विनंती असेल सुमित या मॅराद मॅच चा खिताब घेण्यासाठी आज खरंच सुमित कडून जो एफर्ट हवा आहे आज दुखापत आहे आजारी आहे शरीरामध्ये पाहिजे तेवढी एनर्जी नसताना देखील आपल्या टीमसाठी जो जीव लावून एफर्ट केला जातोय ना ही खऱ्या तर क्रिकेटची जिद्द आहे ट्रॉफी देव मॅचची ट्रॉफी दिली ना भाई 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 एक चांगला मॅच चांगला सामना आपल्याला इथे मध्ये पाहायला मिळला चला टॉस साठी कॅप्टन लगे स्वराज्य स्फोटलं बुरसे Hello.